सर्वात आधी आपल्याला कापडाला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे. तुम्ही बघितलं असेल की जे टेलर असतात, टेलरच्या दुकानात तुम्ही कधी बघितलं असेल तर त्यांची इस्त्री सतत चालू असते, ज्यामुळे त्यांच्या कपड्यांना फिनिशिंग खूप छान येते. त्यामुळे आपणसुद्धा तसं करायचा प्रयत्न करायचा आहे. जर घड्या वगैरे असतील तर त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत ब्लाऊज पीसला, आणि मग नंतर पॅटर्न कापायला सुरुवात करायची आहे. हे 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे, तर आपण हे मांडून घेणार आहोत. हे जे मी कापड घेतलं आहे ते दुहेरी घडी करून घेतलेलं आहे. जी घडीची बाजू आहे ती या बाजूला आहे, आणि हे तागेतलं कापड म्हणजे मोजून आणलेलं आहे, मोजून कापून आणलेलं आहे, ब्लाऊज पीस नाही आहे. तर हे जे पेपर पॅटर्न आहे त्याचं व्हिडिओ 3 भागामध्ये तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल डिटेलमध्ये. आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला 4 टक्सचं ब्लाऊज कसं कट करायचं हे सांगितलेलं आहे. ही जी आहे ही उभी बाजू आहे ब्लाऊज पीसची, ही उभी बाजू आहे. हा मागचा भाग आहे आणि हा तुम्हाला घडीवर ठेवायचा असतो. ही घडीची बाजू आहे, तर असं तुम्ही हे घडीच्या बाजूवर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पुढचा भाग आहे 4 टक्सचा, तर हे मी ठेवून घेणार आहे. हे तुम्ही इथेही ठेवू शकता किंवा इथेसुद्धा ठेवू शकतात. जर इथे ठेवलं तर आपलं थोडंसं कापड जास्त वाचतं, त्यामुळे मी इथे ठेवून घेणार आहे. त्यानंतर बाही जी आहे ती तुम्हाला नेहमी इथे ठेवूनच कापायची असते, म्हणजे अशा पद्धतीने उभट ठेवूनच कापायची असते. जर तुमच्याकडे कापड नसेलच तर तुम्ही अशी ठेवा, पण जर शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त बाही इथेच कापा उभ्या कापडामध्ये, ठीक आहे. तर आता दुसरं म्हणजे ही जी आहे ही योगपट्टी मी इथे लिहून घेतलेलं आहे की आपल्याला खालच्या दिशेने 1 इंच वाढवायची आहे. तर हे आपल्याला 4 पीस लागणार आहे, ते मी इथे ठेवून कापून घेणार आहे. किंवा तुम्ही इथे ठेवूनसुद्धा कापून घेऊ शकतात. इथे जे 4 टक्स आपण आखलेले आहेत या 4 बिंदूंना आपल्याला असं होल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला आखताना सोपं पडतं. ब्लाऊज पॅटर्न करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नॉचेस मारायची सवय ही कायम ठेवायची आहे. तर या नॉचेसला आपल्याला खडूने खूण करून घ्यायची असते. तर इथे मी सगळ्यांना खूण करून घेते. हे जे 4 बिंदू आहेत तिथे मी कात्रीने होल करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नॉच मारलेल्याचा फायदा होतो. योगपट्टीवरती आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, तिथे मी टेपने व्यवस्थित मार्किंग करून घेणार आहे. ही जी योगपट्टी आहे ती अजून थोडीशी मी वाढवून घेणार आहे, म्हणजे जर कमी पडली तर पुन्हा आपल्याला जोडायची गरज पडणार नाही. आणि बाहीसुद्धा अशाच प्रकारे आखून घ्यायची आहे. बाही आखताना बघून घ्यायचं की हे 2 कापड सारखे आहेत का. कधी कधी एक जो पदर असतो तो कमी असतो आणि एक जास्त असतो. तसंच कधी कधी हे जे आहे हे तिरकस कापलेलं असतं, तर डायरेक्ट असं तुम्ही कधीच ठेवू नका. तर व्यवस्थित पाहून घ्यायचं की सरळच आहे का तिरपं आहे. तर हे जरा मला तिरपं वाटतं आहे, तर मी हे व्यवस्थित ठेवून घेणार आहे, कारण याच्यावरसुद्धा बाही ही बऱ्यापैकी अवलंबून असते. तर जिथे जिथे नॉच मारले तिथे मी खुणा करून घेणार. अशा पद्धतीने मी आखून घेतलं आहे. तसंच हा जो भाग आहे या साईडचा, हा पुढचा आहे, तिथेसुद्धा मी अशी चुकीची फुली मारून लक्षात ठेवणार, म्हणजे हा पुढचा भाग आहे हे आपल्याला लक्षात येतं. असं मी सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मी हे कट करून घेणार आहे. तर पुढच्या भागावरती मी नॉचेस मारून घेतलेले आहे. जिथे जिथे आपल्याला टक्स टाकायचे आहेत तिथे नॉच मारून घेतले आहे. हे जे मी छिद्रे पाडून घेतले होते, होल्स करून घेतले होते कात्रीच्या साह्याने, तिथं मी असं खडूने मार्किंग करणार आहे. खडूने मार्किंग झाल्यानंतर इथे थोडं थोडं दिसतं, तर ते मी ठळक करून घेईल व्यवस्थित. हे ठळक करून घेतल्यानंतर हे नॉच आणि हे इथे आपल्याला 1/2 इंचाचा टक्स मारायचा आहे. इथे 1/2 इंचाचा, इथे 1/2 इंचाचा, आणि इथे 1
इंचाचा पाऊण इंचाचा टक्स आपल्याला मारायचा आहे। हे सगळे आपण नॉचेस मारले की आपल्याला शिवायला खूप स्पीडमध्ये आपण हे ब्लाउज शिवू शकतो। एक बाजू तर झालेली आहे, आता दुसरी पण बाजू करण्यासाठी आपण हे ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यावर हे एकमेकावर ठेवायचं, हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं। हे मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे, नॉचेसला नॉचेस मिळत आहेत। आणि या साईडला म्हणजे मला डोळ्यांनी दिसत आहेत छोटे छोटे बिंदू, ते मी कात्रीने असे दाबून घेणार आहे। म्हणजे सेम टू सेम आपल्याला दोन बाजू मिळतील, असं व्हायला नको की एका बाजूला वेगळं आहे दुसऱ्या बाजूला वेगळं आहे। म्हणून मी तुम्हाला पेपर पॅटर्न कापताना सांगितलं होतं की तुम्हाला नॉचेस मारायची सवय ही ठेवायचीच ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला शिवण हे खूप सोपं होतं आणि सारखं आपल्याला दोन्ही बाजूला मिळतं। आता या बाजूला आपल्याला बिंदू मिळालेले आहेत, आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे बाही पुरते की नाही, व्यवस्थित आपण कट केलेली आहे की नाही ते बघायचं आहे। मागचा आणि पुढचा भाग दोघंसुद्धा आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहेत। मी जसं बाही कापताना सांगितलं होतं, मी इथे चुकीची फुली मारली आहे आणि नॉचसुद्धा मारून घेतलेला आहे। तर आता हा जो नॉच आहे तो म्हणजे पुढचा भाग आहे, तर आपण आधी पुढच्या भागाला लावून बघायचं। तर आपण इथे शिलाई मारणार असतो, पाव इंचावरती मी शिलाई मारायचं तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हा जो मधला नॉच आहे तो इथे असतो आणि तो आपण अशी बाही जोडून बघायची की पुरते आहे का व्यवस्थित, नॉचला नॉच मिळतो आहे का। तर हे बघा, इथे नॉचला बरोबर नॉच जुळतो आहे, म्हणजे ही बाही आपली व्यवस्थित कट केलेली आहे। तर पुढचा भाग व्यवस्थित झालेला आहे, हा पुढचा भाग आहे ब्लाऊजचा आणि ही बाहीची पुढची साईड आहे, म्हणजे पुढचा मुंडा आहे। तो तुम्हाला असा ठेवून घ्यायचा, इथे मार्किंग करायचं 12 इंचाचं आणि इथून तुम्हाला असं जोडून बघायचं असतं की आपल्याला बाही व्यवस्थित पुरते आहे का। तर नॉचला जर नॉच व्यवस्थित जॉईन झाले म्हणजे आपली बाही पुरणार आहे। त्यानंतर मागचंसुद्धा आपल्याला असंच बघून घ्यायचं आहे, मागच्या भागालासुद्धा इथे आपण शिवून घेणार आहे, ठीक आहे। तर हा मागचा भाग आहे बाहीचा, तर इथून आपल्याला जोडत सुरुवात करायची आणि व्यवस्थित पुरते आहे का ते बघायचं। तर इथेसुद्धा नॉचला नॉच बरोबर जुळतो आहे, म्हणजे आपलं बाही कटिंग हे अगदी व्यवस्थित आहे। हे सगळं बघून झाल्यानंतर आपण इथे बाही व्यवस्थित कट करून घ्यायची। हे ब्लाऊजचा क्लास आहे, त्यामधलं हे पहिलं ब्लाऊज आहे, म्हणून यामध्ये मी तुम्हाला हातशिलाई करून दाखवणार आहे। तर हातशिलाई करण्यासाठी आपल्याला तिरकस कापड कापून घ्यायचं असतं गळ्यासाठी, जवळपास 1 मीटर कापड आपल्याला लागतं। जर तुम्हाला गळ्याला लेस लावायची असेल तर तुम्हाला 1 मीटर ही फक्त गळ्याला लागते। तर इथेसुद्धा मी 1/4 इंच मार्किंग करून तिरकस कापड कापून घेणार आहे। फक्त गळ्यासाठीच आपल्याला तिरकस पट्टी कापावी लागते, कारण गळा हा गोलाकार आपण कापलेला असतो आणि कमरेला आपल्याला सरळ पट्ट्या चालून जातात। तर हातशिलाई करण्यासाठी 1/4 इंचाची पट्टी लागणार आहे। तर हे दुहेरी कापड आहे, जे ब्लाऊज नवीन शिकता आहेत त्यांना शक्यतो पाइपिंग ही थोडीशी अवघड वाटते, त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला हातशिलाई दाखवते आणि पुढच्या ब्लाऊजला मी तुम्हाला पाइपिंग करून दाखवणार आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की गळ्याला पट्टी लावताना, म्हणजे हातशिलाई असू दे किंवा पाइपिंग असू दे किंवा जर तुम्हाला लेस लावायची असेल मागच्या पुढच्या गळ्याला, तर तुम्हाला 1 मीटर लेस किंवा 1 मीटर पट्टीची गरज असते। तर आपण आधीच हे मोजून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं आपण शिवायला बसतो आणि मग ते अपुरं होतं आणि मग आपण परत कापतो परत जोडतो, त्यापेक्षा आपण सुरुवातीलाच बघून घ्यायचं आहे। तर या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या दुहेरी आहेत आणि ही जी खालची बाजू आहे ती सेंटीमीटरची आहे। तर आपण मोजून घ्यायचं, हे आहे 22 सेंटीमीटर, कारण आपलं थोडंसं हे पावपावींचं दोघीकडे शिलाईला जाणार आहे। आणि इथे ठेवून मी 22 पुढे हे आहे 50 सेंटीमीटर आणि या दोन्ही पट्ट्या दुप्पट आहे, म्हणजे मी दुप्पट करून घेणार, 50 आणि 50 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, म्हणजे मी हे जी गळपट्टी आहे ती मला बरोबर पुरणार आहे। तरीसुद्धा हे जरी 1 मीटर माझं येत असलं तरीसुद्धा मी थोडीशी
जास्तीची पट्टी ही माझ्याकडे ठेवणार आहे, कारण की शिवायला बसल्यानंतर पुन्हा पुन्हा जेव्हा उठावं लागतं मग कंटाळा येतो आणि मग आपली लिंक तुटून जाते. म्हणून मी हे आधीच कापून ठेवणार आहे माझ्याकडे. लागलं तर आपल्याला थोडंसंच लागेल, जास्त काही लागणार नाही. ही मी छोटीशी पट्टी एक एक्स्ट्राची इथे कापून ठेवते. तुम्हाला जर फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर पार्ट वन पार्ट टू प्रमाणेच तुम्ही बघा. तुम्हाला सगळं काही अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. बारीक सारीक गोष्टीसुद्धा मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे फक्त फोर टक्स ब्लाऊजचे 3 ते 4 किंवा 5 पार्टसुद्धा होऊ शकतात. तर आपलं ब्लाऊज कट करून तयार आहे आणि एवढं कापड आपलं उरलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिवायला सुरुवात करणार आहोत. जर ब्लाऊज कट करताना तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने ब्लाऊज शिकण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.